नमस्कार, श्रेया अखिले किचन अँड आर्ट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हा कच्च्या कैरीच्या किसाचा गुळंबा केलेला आहे. हा गुळंबा करून मला एक दिवस झालेला आहे. हा आता व्यवस्थित गार झालेला आहे. गार झाल्यावर बघा त्याचे टेक्स्चर किती छान आलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित पोळीवर ब्रेडवर हे स्प्रेड करू शकता. ह्याच्यात कुठलाही कलर घातला नाही आहे, प्रिझर्वेटिव्ह घातलेला नाही आहे. एकदम सुंदर असा हा गुळंबा आपला झालेला आहे. हा गुळंबा नेहमी काचेच्या हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. एअरटेक कंटेनरमध्ये कायम भरून ठेवा, म्हणजे तो चांगला राहतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. तर असा हा गुळंबा कसा करायचा ते आता बघूया. आता गुळंब्याचं साहित्य बघूया. गुळंब्याकरता कैरी घेतलेली आहे, तोतापुरी कैरी घेतलेली आहे. तोतापुरी कैरी जरा आंबट कमी असते, त्यामुळे आपण जो गूळ घालू तो थोडा कमी गूळ घातला तरी चालतो. आंबट कैरी असेल तर गूळ जास्त लागतो. आता ह्या कैरीची सालं काढून मी किसून घेते. कैरी आधी धुवून पुसून घेतलेली होती. आता ही कैरी किसून घेऊया. किसून घेताना तुम्ही या बारीक ह्यांनी सुद्धा किसून घेतली तरी चालेल, पण मी जरा जाड ह्यांनी किसून घेते. म्हणजे गुळंबा खाताना अशी मध्ये मध्ये ती कैरी छान लागते. तुम्ही अगदी बारीक ह्यांनी किसून घेतली तर ती एकदम मऊ शिजून जाते. कैरी किसून झालेली आहे. हा बघा, असा आपला किसा किस झालेला आहे. आता हा किस मोजून घेऊया. असा चांगला प्रेस करून घ्या. आपला एक वटे भरून किस झालेला आहे. आता ह्याला आपल्याला दोन वट्या गुळ घ्यायचा आहे. दोन वट्या गुळ घेते. गुळ बारीक असा चिरून घेतलेला आहे. गुळ घेताना मात्र वाटी अशी नॉर्मल भरून घ्यायची, प्रेस करून भरून नाही घ्यायची. एका पातेल्यामध्ये पाणी घेते. दोन वाट्या घेतलेलं आहे. गॅस चालू केलाय तर हे पाणी चांगलं उकळू दे. उकळी यायला लागलेली आहे. आता ह्याच्यात एक चिमूटभरच मीठ घालूया. हे बघा, अगदी थोडंसं घेतलंय. आता कैरीचा किस आहे तो ह्याच्यात घालूया. गॅस बारीक करते. गॅस बारीक केलेला आहे. आता एक दोनच मिनटं ह्याच्यात हा किस शिजू दे. मी गॅस बंद करते, तुम्हाला दाखवते. असा कैरीचा किस थोडा मऊ झाला पाहिजे. हा बघा, छान मऊ झाला आहे. हा म्हणजे गुळाच्या पाकात आपण घातला की तो छान व्यवस्थित मऊ लागतो, कडक होत नाही. हे बघा, छान मऊ झालेला आहे. आता असंच आहे, दोन तीन मिनटं राहू दे. आता केस ह्याच्यावर ओतूया. आता ह्यातलं सगळं पाणी काढून टाकू. हा केस असा चांगला मऊ झाला पाहिजे. तुम्हाला दिसेल बघा, असा ट्रान्सपरंट झाला आहे. इथपर्यंत आपल्याला ते गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. हे आता असंच राहू दे, तोपर्यंत आपण गुळाचा पाक करूया. दोन वाट्या गुळ घेतलेला, त्याच्यात हे आता कैरीचं गाळलेलं जे पाणी आहे त्याच्यात मिक्स करूया. सगळं नाही मिक्स करायचं, गुळ साधारण बुडेपर्यंत करायचं. हे बघा, थोडंच मिक्स केलेलं आहे, बाकी राहिलेलं आहे. तसंच गुळ भिजेपर्यंत मिक्स केलेलं आहे. गॅस चालू करते, लो फ्लेमच राहू दे. हा गुळ विरघळू दे. आपण ते कैरीचं पाणी त्याच्यात मिक्स केलेलं आहे. गुळ भिजेपर्यंतच ते घालायचं आहे. पाव वाटीच घातलेलं आहे मी, जास्त घातलेलं नाही आहे.
आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो करते. गुळ विरघळायला लागलाय. अशी तार वगैरे काही पाहिजे असं काही नाही आहे. पाक चांगला उकळायला लागलेला आहे. मी गॅस बारीक केलेला आहे. हा कैरीचा किस छान मऊ शिजवून घ्यायचा. तुम्हाला दिसत असेल बघा किती मऊ शिजला आहे तो. आता ह्या पाकात आपण तो घालूया. गॅस लो फ्लेमवरच राहू दे. आता ह्याला एक छान उकळी येऊ दे. तुम्हाला दिसत असेल बघा तो पीस कसा असा वेगवेगळा झालेला आहे. आपण खूप मऊ शिजवला होता पण पाकात घातल्यावर लगेच तो असा वेगळा झालेला आहे. जर तुम्ही कमी शिजवलात ना की तो पीस मग कडक राहतो. असा मऊ शिजवला की पाकात जरी घातला तरी पीस वेगळा दिसतो पण तो मऊच्या मऊ छान राहतो. आता एक छोटा चमचा किंवा अर्धा चमचा आपला अर्धा टीस्पून वेलची पावडर घालूया. आता हा चांगला उकळू दे. आता हा पाक आपल्याला हाताला असा चांगला चिकट लागेपर्यंत आपल्याला उकळायचा आहे. असा हाताला घेतला की असा हात आपला चिकटला गेला पाहिजे. थोडासा आपला उकळू दे. हे बघा पाक असा आळत चाललेला आहे. 5-6 मिनिटं होऊन गेलेली आहेत. हे बघा चांगला आळत आलेला आहे आपला. आता गुळांबा होत आलेला आहे. गुळांबा थोडासा फ्लोई पाहिजे म्हणजे आपल्याला कशाला तरी पोळीला वगैरे लावून खायचा असतो त्यामुळे अगदी घट्ट पण चांगला नाही. हा बघा आपला आता झालेला आहे. हा बघा हे बघा ही साईन आहे. खालचा तळ दिसायला लागलेला आहे. तसंच तुम्ही हाताला असं घेतलं की चिकटलं गेलं पाहिजे. हे बघा हे छान चिकट झालेलं आहे. आता असा खालनाचा तळ दिसायला पाहिजे आणि पाक हाताला थोडा चिकट लागला पाहिजे की आपला गुळंबा झालेला आहे. तर मी गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे. आपला गुळंबा तयार झालेला आहे. 1 वाटी किसाचा आपण हा गुळंबा केलेला आहे. 1/2 किलो कैरीचा साधारण 1 वाटी किस पडतो त्याचा हा गुळंबा केलेला आहे. हा बघा किती छान झालेला आहे. ह्याची कन्सिस्टन्सी बघा. एकदम पातळ नाही एकदम घट्ट नाही असा झालेला आहे. त्यामुळे तो आपल्याला पोळीबरोबर ब्रेडबरोबर कशाबरोबरही खाता येतो. पोळीवर ब्रेडवर स्प्रेड करता येतो व्यवस्थित. असा हा आपला गुळंबा तयार झालेला आहे. जसा हा गुळंबा गार होईल तसा अजून थोडा घट्ट होईल. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करा.